नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं खरात मम्मी यूट्यूब चॅनलवर। तर इतक्या दिवस तुम्ही बोलताय मम्मी ब्लॉग का नाहीये, तर ब्लॉग नाहीये तुम्हाला माहिती आहे काय चालू आहे काय नाही। आज मी काय बनवणार आहे आमरस, मी जसं आंबे झालेत ना तसं खाल्लेलं नाही। तर गाईज खूप म्हणजे भूक पण लागली आता। प्रियाने रात्री तब्येत बरी नव्हती, प्रियाने इंजेक्शन वगैरे दिलं, आता बरं वाटतंय थोडंसं। रात्री पण म्हणजे बाहेरून आली, तुम्हाला तर माहिती आहे बाहेर कुठे गेलेली मी काल, तर बाहेरून आली आणि इंजेक्शन वगैरे घेतलं, आता थोडं बरं वाटतंय। प्रियाने चपाती वगैरे बनवली, मी थोडा आमरस बनवते आणि मेथी पण बनवली, आता जेवतो आणि मग घरी जातो, कारण की विशाल घरी आहे, पप्पा पण घरी आहेत, तर किट्टू आमच्याकडे आहे, प्रियाकडे आणि माझ्याकडे। आता घरी जातो थोड्या टायमाने, म्हणजे जेवल्याच्या नंतर तुम्हाला दाखवते पहिले जेवतात। चल आमरस कसा बनवते बघते। तर आत्ता माझी आंघोळ झालेली आहे, प्रियाने चपात्या बनवल्या आणि मी थोडा आमरस बनवते, काही मेथी पण बनवली, मला दाखवते सगळं बनवलेलं। आणि किट्टूला प्रिया आंघोळ घालायला गेली, आता ते आंघोळ घालून आली का तुम्हाला दाखवते, आणि किट्टूला पण आमरस खाऊ घालते आज। तो पण आतापर्यंत म्हणजे हातात दिला ना थोडंफार तर खात नव्हता तो, काय माहित त्याला आवडतो का नाही, तर पण त्याला आज खाऊ घालते। आणि मी तर काही गोष्टीमुळे खाल्लाच नाही आतापर्यंत, मला इच्छा सोडून गेली ती हर गोष्टीवरून, त्याच्यामुळे मी काहीच खात नव्हती, ना आमरस ना काय काय बनवलेलं काय, मला म्हणजे काय हेच नव्हतं राहिलं खाण्याचं आणि काय करण्याचं। पण आज माझ्या हाताने आमरस बनवते, नंतर मी माझ्या 4-5 वाजता घरी जाईल। बघूया आपण ब्लॉग पूर्ण हे करत राहा, बघत राहा तुम्ही कशा पद्धतीने बनवताय। बघा मी ना कापून काढेल पहिलं, म्हणजे दिमाग एवढा चालत नाहीये पण करते, हां एवढं काय हे होत नाही, म्हणजे मुळापासून इच्छा काही गोष्टीच्या उठून गेल्यात, तुम्हाला माहित आहे काही गोष्टीच्या इच्छा उठून गेल्यात कधी कधी खूप त्रास भी होतो कधी कधी, आणि कधी कधी चला सगळं विसरून आपण नवीन जिंदगीला चालू करूया। आता बस तुम्हाला किट्टू आला का, मी दाखवते हा किट्टू कसा आमरस खातो। बघा आता एवढे 2-3 आंब्याचंच बनवते, जास्त तर नाही, पण 2-3 आंबे आता मी काढलेत आणि हे करणार आता मिक्सरमधून काढणार, कारण की विशाल घरी आहे, प्रियाने मला बोलवलंय, हां बोलली मम्मी तुझी तब्येत नाही, इंजेक्शन पण दिलं प्रियाने मला सकाळी, मी आता आंघोळ वगैरे केली आणि बरी झाली। खाणार चल आमरस खाणार ना तू बरोबर, चल तू बरोबर आंघोळ करून आला आता, चा फ्रेश झाला की तू, बघा आंघोळ आता खा तू बरोबर, हा पिल्लू हा खाऊन दाखव दाखव त्यांना सगळ्याला, किट्टू पण आई बरोबर आमरस खाणार आज, हा पिल्लू किट्टू खा, आईस्क्रीम आहे आईस्क्रीम आहे, दादा दादा श्रीखंड 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 ना आवडत, मी खायला आज किट्टू मी खाणार आहे आज, मी खाते 2 दिवस नाही खाल्लं त्याच्यामुळे तो खात नाही, आज मी खाणार आहे किट्टू, बघ आतू खाती बघ आतू खाती बघ आतू बघ, मी खाणार आहे शोन्या खाणार आहे मी आज, तू पहिले खा, हा तू पहिले खा बघा, बोलले मी आज खाणार आहे किट्टू ने खाल्ला माझ्या शोना, आज खाणार आहे दादा मी, हा पहिले पहिले का नाही बोलत होता मी खाल्ला नाही 2 दिवस, टाळ्या टाळ्या टाळ्या, परत 1 चम्मच दादा परत 1 चम्मच, शोना खा खाणार आवडत नाही पण खायचं दादा, मी खाणार आहे आई खाणार आहे तू खा, हा आई खाणार आहे बघ चपाती बरोबर खाणार आहे, आई चपाती बरोबर खाणार आहे, तुला बोलली ना खाणार आहे मी श्रीखंड, मी खाणार आहे शोन्या माझ्या ताटात खाणार माझ्या ताटात माझ्या ताटात, बस झालं गोड आवडत, बरं जाऊ दे त्यानं 2 घास खाल्ले मान ठेवला त्याला आवडत नव्हतं तरी पण, चला आता मी खाते काय किट्टू ने आता नाव नाव मस्त पैकी केली फ्रेश झालाय, आता किट्टूला तर दुसरं काय आवडत नाही, चल किट्टू